शेतकरी मित्रांनो नमस्कार कृषी मूल्य यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे हार्दिक स्वागत तर मित्रांनो आज आपण वांग्यावरील शेंडाळी आणि फळ पोखणारी आळी याबद्दल या काय नियोजन आपल्याला करता येईल जेणेकरून आपल्याला शेंडाळी आणि फळ पोखवणारी आळी जी आहे जी पावसाळ्यामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये सतावत असते आणि त्यामुळे आपले उत्पादन हे खूप कमी निघत असतं किंवा डायरेक्ट शून्य होत असतं तर तिच्यावर नियोजन कशा पद्धतीनं आपण एकात्मिक कीड व्यवस्थापन कशा पद्धतीने करू शकतो याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत व्हिडिओ सुरूण्या सुरू करण्याअगोदर जे कोणी शेतकरी मित्र आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं आहे त्याचबरोबर बाजूचं जे बेल आयकॉन आहे त्याला नक्की प्रेस करायचं आहे जेणेकरून वांग्यासंबंधित किंवा शेती पिकातील शेतीमधील इतर पिकासंबंधित व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील चला तर मित्रांनो सुरू करूया तर वांग्या पिकामध्ये शेंडाळी का लागते हा एक महत्त्वाचा मुद्दा आपण पहिले समजून घेऊया तर मित्रांनो वांग्या पिकामध्येच नाही तर इतरही पिकामध्ये जे शेंडाळी किंवा कापसामध्ये आपण बोंडाळाई म्हणतो तर ही उष्ण वातावरण हे या आळ्यासाठी पोषक असते त्यामुळे ही आळी या, या पिकांमध्ये पडत असते तर यावरती आपल्याला एकात्मिक कीड व्यवस्थापन यो, करणं खूप महत्त्वाचं आहे आपण जर म्हणाल नुसतं स्प्रे आपण घेऊ आणि त्या स्प्रेने आपल्याला नियंत्रण मिळवता येईल तर हे ये कदापि शक्य नाही याच्यावर तुम्ही विनाकारण जास्त पैसे खर्च न करता एकात्मिक कीड व्यवस्थापन करून आणि चांगलं उत्पादन घेणं हे खूप महत्त्वाचं असतं तर एकात्मिक कीड व्यवस्थापन करताना आपल्याला या आळीची सायकल समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे तर मित्रांनो या आळीची सायकल अशा पद्धतीची असते की ही आळी पहिले कोश अवस्थेमध्ये असते जे की आपल्या मातीमध्ये जमिनीमध्ये पडलेल्या असतात तर आता ज्यांनी लागवड केलेली आहे तर त्यांच्यासाठी लागवड करण्याअगोदर आपल्याला जमीन चांगली नागरट करून घेणं महत्त्वाचे असते त्याला तापवणं व्यवस्थित त्याला पलटी देणं महत्त्वाचे असते जेणेकरून ते कोश नष्ट होतात तर ते आपल्याकडून झालेलं नसेल तर आपल्याला त्याच्या दुसऱ्या सायकलमध्ये म्हणजे त्या कोशमधून जे आहे ते पतंग बाहेर निघतात आणि पतंगमध्ये नर आणि मादी या दोन प्रकारचे पतंग असतात तर नर पतंग आपल्याला मादी पतंग आपल्याला पकडणं खूप महत्त्वाचं असतं कारण मादी पतंग जवळपास दोनशे अंडे झाडामध्ये घालू शकतात तर ते दोनशे अंडे आपल्याला घालणं त्या झाडामध्ये वाचवणे त्यासाठी आपल्याला फेरोवन ट्रॅप आप लावणं गरजेचं आहे तुम्ही जसं की माझ्या मा पाठीमागे बघू शकता हा एक त्याला कामगंध सापळा म्हणतात म्हणजे ज्याला नर पतंगाचा वास असतो आणि त्या वासामुळे ते मादी पतंग जे आहे तिथे अट्रॅक्ट होतं आणि त्या ट्रॅपमध्ये फसतं तर हे मादीचे प नरपतंग जे आहे मादी पतंग जे आहे तर तिथं अटॅक अटकल्यामुळे तेवढे अंडे घालणं आपले वाचतात <coughs> तर हे शक्यतोवर ही प्रोसिजर जी आहे ते आमोशा आणि पौर्णिमेच्या दिवशी होत असते तर आपल्याला अशा पद्धतीने एकरी जवळपास दहा ट्रॅप लावणं गरजेचं आहे त्यानंतर दुसरा मुद्दा येतो की ज्या दिवशी आमवशा आहे त्या दिवशी तुम्हाला एखादा वास येणारं एकदम खराब वासला येणारं कीटकनाशक आणि त्यामध्ये निमोळी पेंट हे सॉरी निमोळे ऑइल नीम ऑइल त्याच्यामध्ये वापरून आणि ती फवारणी करणं गरजेचं आहे जेणेकरून जर कधी समजा एखादा कदाचित त्यामध्ये पतंग नाही अटकला आणि तो तुमच्या पिकामध्ये आला तर त्याला तो घाण वास येईल आणि तो तिथं अंडे देणार नाही या अनुषंगाने तिथं अंडे न दिल्यामुळे तो दुसरीकडे कुठे अंडे देईल किंवा त्याची तिथे अंडे देण्याची इच्छा होणार नाही तर त्याप्रमाणे हो अंडे न घातल्यामुळे सुद्धा तुमचा बराचसा फायदा होऊ शकतो आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला कोणत्याही एका कोणत्याही प्रकारचे अंडीनाशक औषध जे आहे ते दुसऱ्या दिवशी फवारायचं आहे जेणेकरून काही प्रमाणात जर अंडे घातले असेल तर ते अंडीनाशक आपल्याला फवारल्यानंतर त्या अंड्यांचा नाश करता येईल जेणेकरून आपल्याला शेंडाळीवर खूप मोठ्या प्रमाणात कवरअप मिळेल तर अशाच पद्धतीचं नियोजन माझं चालू आहे तुम्ही माझ्या पाठीमाग बघू शकता एक ही एक पण तुम्हाला शिंडाळेचा ग्रसित झाड दिसणार नाही म्हणजे ग्रसित झालं होतं पाठीमागच्या काळावधीमध्ये जेव्हा झाडं लहान होते मी त्याच्यावर एवढं लक्ष दिलं नाही म्हटलं थोडं मोठं होऊ द्या अजून एवढं लवकर कवर करणं काही गरजेचं नाही तर मी तीन चार ट्रॅपही लावलेले सात आठ गुण्ट्याचा सा प्लॉट आहे आणि त्याचबरोबर जशा असा तुम्हाला फवारण्या सांगितल्या त्याप्रमाणे फवारण्यासुद्धा केलेल्या आहे आणि फवारण्यामधूनमधून एक पाच दिवसाला कोणतीही एक कीटकनाशकाची फवारणी घेणं खूप अनिवार्य असते जेणेकरून इतर काही आळे मोठ्या झालेल्या असतील त्या तुमच्या पिकं तुम्हाला दिसत नसेल परंतु त्या अवस्थेमध्ये जाणे शक्यता असते त्यामुळे एक चार पाच दिवसाच्या अंतराने तुम्हाला चांगलं कीटकनाशक आलटून पालटून एकच कीटकनाशक वारंवार न वापरता आलटून पालटून फवारणं खूप महत्त्वाचं असतं तर अशा पद्धतीने वांग्यावरील शेंडाळी आपण कवर करू शकतो परंतु त्याला एकात्मिक किडी व्यवस्थापनामधूनच आपण याला शंभर टक्के कवर मिळवू शकतो तर मित्रांनो अशा पद्धतीचं वांग्या पिते पिकातील शंडाळीचं नियोजन आहे ज्या कोणी शेतकरी मित्रांना वैयक्तिक नियोजन घ्यायचं असेल त्यांनी शहात्तर वीस चौसष्ट चौऱ्याहत्तर सत्तर या नंबरवरती व्हॉट्सअप करून माहिती घेऊ शकता त्यांना डिटेलमध्ये कोणत्या कंपनीचं कोणतं औषध फवारल्यानंतर कसा रिझल्ट मिळतो ही सर्व माहिती डिटेलमध्ये मिळेल तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आभारी आहे